मुंबईत नमो युवा रोजगार केंद्राचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येतोय. जाऊया थेट या कार्यक्रमात. मी तर असं म्हणतो की मॅस्को सारखा मगाशी तुम्ही उल्लेख केला आपला ब्रँड हा जो मृतप्राय झालाय आपण पुन्हा रिव्हाइव्ह करू शकतो. तुमच्यासारखी मंडळी एकत्रित येऊन या ब्रँडला आपण गावगावी पोहोचवू शकतो. आजही मॅस्कोचे काही प्रॉडक्ट हे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याची केवळ जी सप्लाय चेन आहे ती एक प्रकारे ज्या प्रकारात तिने काम केलं पाहिजे ते करत नाही आहे, पण ती इस्टॅब्लिश करता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही सुरुवात आहे, ज्याला आपण स्काय इज द लिमिट असं म्हणतो तशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यासोबत आईचा डब्बा हा देखील एक अतिशय चांगला कॉन्सेप्ट. मुंबईसारख्या ठिकाणी आपण बघितलं की ज्या ठिकाणी परिवार सगळा रोजगाराला जातो अशा प्रकारची स्थिती आई वडील जे कोणी मोठे असतील ते, आणि त्यामुळे त्यांना जर चांगल्या प्रकारचे पदार्थ घरगुती असे जर उपलब्ध झाले तर ते त्यांना हवे आहे. त्याच्याकरता ते माफक कसा पैसा देखील द्यायला तयार आहे. आणि म्हणून त्यातनं एकीकडे महिला बचत गटाला देखील फायदा मिळेल आणि लोकांना उत्तम दर्जाचा सगळे खाद्यपदार्थ आईच्या डब्याच्या माध्यमातून मिळतील. दोन्ही चांगल्या संकल्पना या ठिकाणी आणल्या, त्याबद्दल प्रसादचं आणि विशेषतः शेतकरी बाजार इस्टॅब्लिश करण्यामध्ये ज्यांचा महत्वाचा वाटा आहे ते नरेंद्र पवार यांचं देखील मनपूर्वक मी अभिनंदन करतो. अशाच प्रकारे हे कार्य आपण पुरे नेत राहावं अशा शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मुंबईचे सक्रिय कार्यकर्ते बघतोय. मुंबईत नमो युवा रोजगार केंद्राचा शुभारंभ मुख्यमंत्री आज करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आता बोलत होते.